नमस्कार, आपण पाहतात केडीएमसी लाईव्ह अपडेट। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर कायम। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 200 पार। आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी आढळले कोरोनाचे तब्बल 265 नवीन रुग्ण, त्यातील कल्याण पूर्व 37, कल्याण पश्चिम 47, डोंबिवली पूर्व सर्वात जास्त रुग्णसंख्या 91, डोंबिवली पश्चिम 63, मांडा टिटवाळा मोहने 27 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,989 जाऊन पोहोचली आहे। तसेच एकूण डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 19,351 इतकी झाली आहे। त्यातच एक दिलासादायक बातमी, आज दिवसभरात एकूण 481 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। एकूण मृतांचा आकडा 482 पोहोचला आहे। आज दिवसभरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात उपचारादरम्यान 7 जणांचा मृत्यू झाला आहे। घरात राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाचे आव्हान। अशाच प्रकारचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।